हे सगळं मी तुम्हाला बोलतोय कारण हे गेल्या काही महिन्यातलं दाटून साठून सगळं आलेलं आहे आज आपण विजयादशमी करतो रामाने रावणाचा वध केला आपण एक सिंबॉलिक रावणाचा वध करतो दहा तोंडाचा रावण अनेक तोंड आहेत हे दहा तोंडाचा रावण दहा तोंडाने महाराष्ट्रावरती आलेला आहे एक तोंड म्हणते रावणाचं रावण की मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे मुंबई पाक व्याप्त काश्मीर पाक व्याप्त काश्मीर सोडून द्या कारण मला वाटतं जर मी विसरलो नसेल तर मोदींनी आपल्याला सांगितलं होतं दोन हजार चौदा साली की पाक व्याप्त काश्मीर मी भारतात आणल्याशिवाय राहणार नाही बोलले होते ना व्याप्त काश्मीर लांब राहिलं आपल्या भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई हे पाक व्याप्त काश्मीर वाटते त्यांना म्हणा अनधिकृत सोडून द्या तीनशे सत्तर कलम काढलेलं आहे पण अधिकृत तरी एक इंच जमीन आज तरी जाऊन तुम्ही घेऊन दाखवा आज तरी जाऊन घेऊन दाखवा तुम्ही आणि मग आमच्या अंगावरती या घरी खायला मिळत नाही म्हणे मुंबईमध्ये यायचं आणि वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमक खरामी करायची ही असली सगळी रावणी अवलात महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची ह्याचं कारण करोना तुमचं नशीब आहे आम्ही काय करू त्याला पण महाराष्ट्रामध्ये या संकटाच्या काळात सुद्धा उद्योगधंदे येत असताना महाराष्ट्र पुढे जातो आहे म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जाते महाराष्ट्रामध्ये जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाहीच आहे मुंबई पोलीस हे निकम्य आहेत आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे जे कायमध्ये सगळं झालं की जणू काही महाराष्ट्रामध्ये शिवाजी पार्क असेल इकडे असेल तिकडे असेल गांजा आणि चरसची शेतीच फुललेली आहे हे एकूण असं चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्य आहेत ते काय काम करत नाही आहे इकडे सगळे नशिले आहेत चरस गांजा इकडे रोग उघड उघड विकला जातो आहे हे असं सगळं चित्र करायचं त्यांना माहिती नाही अजून ही या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आमच्या घराघरामध्ये तुळशी वृंदावनं आहेत गांजाची वृंदावनं नाही आहेत असं कोणतं पिक्चर आलं नाही तो माई गांजा तेरे घर का हे तुमच्या घरात असेल गांजाची शेती जिकडे असेल कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे पण एकूण महाराष्ट्राची वाट लागलेली आहे कायदा सुव्यवस्था नाही सगळे नशिली लोक आहेत पोलीस नाहीत हे नाही पाक व्याप्त काश्मीर झाले एवढी बर्बादी करून टाकायची आणि ती सुद्धा पोलिसांची बर मान मी का सहन करू जसा मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे तसा होय मी माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सुद्धा कुटुंब प्रमुख आहे आणि मला त्या पोलिसांबद्दल पोलिस दलाबद्दल अभिमान आहे जगामध्ये असं कोणतंही पोलीस दल नाही की ज्यांनी स्वतःच्या छातीवरती गोळ्या झेलून जिवंत अतिरेक्याला पकडून देणारं एकमेव पोलीस दल आहे त्याचा मला अभिमान आहे तुकाराम होमळे त्यांनी कसाबला पकडलं कोणीच नाही असं आणि असे पोलीस केवळ महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून त्यांना तुम्ही बदनाम करून टाकायचं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि पुन्हा तेच खरं म्हणजे पाकव्याप्त काश्मीर मुंबई का पाक काश्मीर झाले हां हे आमचं होऊच शकत नाही ते पण असं बोलणं म्हणजे मोदींचा अपमान आहे कारण मोदी पंतप्रधान गेले सहा वर्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की मी पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशामध्ये आणेन पाकव्याप्त काश्मीरमध्ये तर पाऊलच ठेवू शकत नाही पण तुम ते राज्य करत असलेल्या देशामध्ये जर पाकव्याप्त काश्मीर तयार होत असतील तर तो ते अपयश हे पंतप्रधानांचं आहे राज्याचं असू शकत नाही आमच्या राज्यात ते नाहीच आहे देशात इतरत्र कुठे असेल तर ते त्यांनी ते ते त्यांनी जाऊन शोधावं हे पंतप्रधानांचं अपयश आहे आणि मग हे सगळं झाल्यानंतर एक कोणतरी त्याने आत्महत्या केली लगेच तो बिहारचा पुत्र असेल ना पण बिहारचं पुत्र जर त्याने आत्महत्या केली त्याच्यात काही काळबेर असेल माझ्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तेही शोधून काढलं असतं असेल तर पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला पण बिहारचा पुत्र म्हणून त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावरती चिखलफेक करायला लागलात महाराष्ट्र सरकारवरती मार्श संपूर्ण सरकार या प्रदेशावरती ठाकरे कुटुंबियांवरती आदित्यवरती तोंडात शेण भरून भरून होय मी जाणीवपूर्वक बोलते तोंडात शेण भरून भरून गोमूत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या काय झालं टाकल्यात ना गुळण्या आता तेच शेण भरलं तोंड आणि गोमूत्राने भरलेलं तोंड ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा कारण इकडे तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत पापी वृत्तीचे आम्ही माणसं इकडे नाही आहोत स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं अरे तुमच्याच तोंडाला आणि धोत्राला